अहमदनगर शहरातील सराफा बाजारातील वर्मा ज्वेलर्समध्ये चोरी करणाऱ्या टोळीतील फरार आरोपीला कोतवाली पोलिसांनी गुजरातमधील सुरत येथून अटक केली आहे. सोनसिंग बच्चनसिंग शिकलकर उर्फ भोंड असं या आरोपीचं नाव असून जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि कोतवाली पोलिसांनी आरोपीला गुजरात पोलिसांच्या मदतीनं अटक करण्यात यश मिळवलंय. 1 ऑक्टोबर 2023 रोजी अहमदनगर शहरातील सराफा बाजारातील संतोष वर्मा यांच्या दुकानात चोरी झाली होती. दुकानातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा 24,68,000 रुपये किमतीचा ऐवज चोरी गेल्याच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला होता. त्यावर कोतवाली पोलिसांनी चोरी करणाऱ्या एका टोळीतील 2 आरोपींना याआधी जेरबंद केलंय. गुन्ह्यातील तिसरा फरार आरोपी सोनसिंग बच्चनसिंग शिकलकर उर्फ भोंड हा सुरत येथे असल्याची माहिती कोतवाली पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सुरत येथून त्याला अटक केली. त्यावर आरोपीकडे चौकशी केली असता आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून चोरीतील वाट्याला आलेले 2.5 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने त्याच्याकडून पोलिसांनी हस्तगत केले. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवालीचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव आणि त्यांच्या पथकानं ही कारवाई केली. प्रतिनिधी शफी सय्यद, न्यूज टुडे 24, अहमदनगर.